नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे उकळलेल्या आलूची रसा भाजी. अतिशय सोपी आणि सर्वांना आवडणारी ही भाजी आहे. चला तर कमीत कमी साहित्यात वापरून बनवूया आपण उकळलेल्या बटाट्याची रसा भाजी. इथे मी 5 आलू उकळून घेतलेले आहे. कांदा, टमॅटो आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कढईमध्ये मोठे 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे मोठे 2 कांदे घेतलेले होते, ते बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर उभ्या चिरलेल्या आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. तर मिरच्या मी इथे 2-3 घेतलेल्या होत्या आणि आपल्याला कांदा मऊ होतपर्यंत आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे टाकणार आहे हिंग. हिंग टाकल्यानंतर परत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. कांदा असा मऊसूत शिजला की आपल्याला त्यामध्ये आता तिखट टाकून घ्यायचं आहे. तर तिखट मी इथे 2 चम्मच घेणार आहे. त्यानंतर 1/2 चम्मच हळद आणि 1 चम्मच आपल्याला धने पावडर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. इथे मी 2 टमाटर घेतलेले होते, बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. आपल्याला टमाटर छानपैकी शिजू द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला टमाटर छानपैकी शिजलेला आहे. आता यामध्ये आपण आलूच्या फोडी आहेत त्या टाकून घेणार आहोत. मी आलूच्या फोडी मोठ्याच ठेवलेल्या आहे, बारीक केलेल्या नाही आहे जास्त. आणि त्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आलू आणि मसाले छानपैकी एकजीव झालेले आहे, छानपैकी मिक्स झालेले आहे. आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला किती क्वांटिटी पाहिजे आहे त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण आपण रसा भाजी म्हटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रसा पाहिजे आहे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते गरम करून टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, अगदी 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा छानपैकी मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कसुरी मेथी घ्यायची आहे आणि हाताने क्रश करून टाकायची आहे. याच्याने एक वेगळी टेस्ट येते भाजीला. तर अशा प्रकारे आपण परत एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि इथे पुन्हा मी 5 मिनटं झाकून ठेवणार आहे. 5 मिनटानंतर छानपैकी भाजी आपली झालेली आहे. तर उकळलेल्या आलूची रसा भाजी ही तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.